नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। बदलापूर गाव येथील रोहिदास परिसरात कचऱ्याच्या समस्येमुळे तेथील रहिवासी हैराण झाले आहेत। नागरिकांच्या घरासमोर कचऱ्याचा ढीग असल्यामुळे एक प्रकारे त्या जागेला डंपिंग ग्राउंडचं स्वरूप आलं आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी आपली व्यथा बदलापूर विकास जवळ व्यक्त केली। आज आपण आलो आहोत बदलापूर मधील रोहिदासवाडी येथील परिसरात। इथे एवढे कचरा आहे तर तुम्हाला कशा प्रकारे त्रास होतोय? इथे कचरा आहे खूप, मच्छरबिच्छर वाढे, लहान लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की सुविधा इथे झाली पाहिजे। कचरा एक वास वगैरे येतो ना, त्याच्यामुळे ताप येतो वगैरे, लहान मुलं पहिले घर घंटी फिरायची, आता अजिबात इकडे फिरतच नाही, या साईडला झाडू पण मारायला येत नाही। इथे आम्ही स्वतः साफ करतो। आपण इथे जे काही नगरसेवक आहेत स्थानिक, तुम्ही त्यांच्याशी तक्रार केली आहे का याबद्दल? आम्हाला विचारायला पाहिजे ना नगरसेवकाने, तर राऊंड मारा वगैरे विचारा तुमच्या सुविधा काय करायच्या, कारण काही कुठलीच गोष्ट आम्हाला विचारत नाही, काही येत नाही आम्हाला विचारायला। बदलापूर गावामध्ये सगळा गावातला कचरा इकडे येतोय आणि इथला कचरा कुठेही जात नाहीये, फक्त इथनं नंतर 15-20 दिवसानंतर गेला जातो। इथले छोटे मुलं आमचे इथले आजारी पडतायत, मच्छर जास्त झालाय। तुम्हाला आता बघत असेल, तुम्ही घर देऊ शकता, बघा मच्छर किती आहे, प्लस मध्ये काय आणि इथे साफसफाई नाहीये, फक्त चौकामध्ये नाहीये, तुम्ही बघा इथे चौकामध्ये किती आहे घाण आहे, आणि वाड्यामध्ये पण नाही इतका कचरा। दुनियाभरचा बघा, मागे बोलत संडासे तिकडे पण कचरा झालेला आहे। सुविधा म्हणजे कोणी येतच नाहीये, झाडू मारायला काय नाही बदलावं, आणि घरघंटी चालते, जे पैसे पण तुम्ही घेतायत ते जाऊ इथं येत नाही, लोक कोणी येत नाही इथे बघण्यासाठी का इथे खरंच आहे का नाही कचरा। कचरा तुम्ही समोर बघा, कचरा समोर दिसतोय तुम्हाला, प्लस मध्ये काय, आणि तुम्ही बघा घर, आता तुमची नगरपालिकेमधून आपल्याला घरपट्टी आले, त्याच्यामध्ये पण बघा 300 रुपये घरपट्टी असते, आता बघा 1,040 रुपये आले ह्याच्यामध्ये, प्लस मध्ये हे जर त्याच्यामध्ये तुम्ही घरपट्टीमध्ये बघितला तर त्याच्यामध्ये हे सगळं पूर्ण येतोय का कचऱ्याचं आहे, माणूस काम करतोय, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं असतो। हे जे पैसे घेतले जातात ह्या पैशामधून तरी पण तुम्ही साफसफाई करत नाहीये। तक्रार करून बरेचसे अर्ज पण गेलेत, पण अर्जांचं काहीच होत नाहीये, करेल कोण? आम्ही करणार, आता आमच्या समोरची घाण आहे, आम्ही समोर काढून टाकतो, पण तिकडे सगळे येतात आणि ते मच्छर विच्छर सगळं येते, त्यामुळे प्रॉब्लेम होतात मुलांना। आमच्या समोर आमच्या गटार आहेत, पण कधी ते बघत पण नाही का गटार फुटले आहेत का काय झालेत, त्याच्यातून एवढे मच्छर उंदीर वगैरे, एवढा त्रास आहे आम्हाला, आणि वास एवढा खूप घरातच वास येतोय, आणि रस्त्यावर सगळा कचरा समोर आमच्या इकडे येतोय, पण कधी लक्ष देणार नाही, झाडू वगैरे कधी मारणार नाही व्यवस्थित, आणि पाठीमागे शौचालय आहेत ते कधी साफ करायला येणार नाही, सगळे तुटले फुटलेले आहेत। हे त्रास तुम्हाला किती दिवसांपासून? खूप वर्ष झालं आम्हाला, वर्ष होऊन गेलं, पूर्ण गाव अख्खा पूर्ण गावाचा कचरा इथे येतो, जायला पोरांना सुद्धा त्रास होतो, आणि कचरा एवढा स्वतःचा तिकडून आणून सर्वजण इथे घाण आणून टाकतात, अख्खा गावाचा कचरा इथेशी असतो, पण कोणी उचलत नाही तिथेशी। ह्या कचऱ्यासाठी तुम्ही काहीतरी निर्णय करावा, कारण की काय गावातला पूर्ण कचरा इथे आणून टाकणार तरी जमणार नाही, तुम्ही नवीन काहीतरी सुविधा करा आणि तिकडे टाकावा, इथेच किती टाकणार तुम्ही कचरा, काय याच्यामुळे हा डम्पिंग ग्राउंड नाहीये, तुम्हाला घंटागाडी दिलेली आहे, घंटागाडीमध्ये तुम्ही प्रत्येक एरियामध्ये जाऊन तुम्ही कचरा उचलता, त्याचे नगरपालिका हा कचरा गाडीचे तुम्ही पैसे देतायत नगरसेवकांना, त्याच्यातून तुम्ही कामं करून घ्या, पण तुम्ही इथे कचरा तुम्ही साठवून ठेवता काय करणार आम्ही? तुम्ही रोहिदासवाड्यात इतका घर गाडीच येत नाही रोहिदासवाड्यामध्ये, म्हणजे आम्हालाच त्रास होत नाहीये, पूर्ण तिकडचे मुस्लिम एरियातून तिकडून लोक येतात त्यांना पण त्रास होतो, हा मग तिथले लोक गाड्या येतात ते त्यांना पण त्रास होतो, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे सगळ्यांना। आता तुम्ही बघा समोरून गाडी येते त्यांना पण त्रास होतोच, छोट्या छोट्या गाड्या येतात त्यांना त्रास होतो, म्हणजे ॲक्च्युअल नगरसेवकांनी सगळ्यांनीच हे केला, एरियामधून सह्या करून त्यांना दिलेले आहेत अर्ज, पण ते अजून काही पूर्ण झालेले नाही आहेत। मी अनिता भोईरू बोलते, त्या दिवशी कचरा काढवायला आले सांगायला, त्यांना सांगितलं का कचरा इथला साफ करा घरघंटी, आमच्या साईडला पण फिरू द्या सगळीकडे फिरते म्हणून, ते बोलतं आम्हाला कशाला सांगता, तुम्ही नगरसेवकांना सांगा, तुम्ही आमच्यापर्यंत कशाला येतात, म्हटलं आम्हाला आमचे पण पैसे वाढतात ना, आमच्याकडे पण आले पाहिजे ना सगळीकडे, येतात मग आमची गली काय राहतात, तर तुम्ही आमच्याकडे तक्रार करू नका, तुम्ही नगरसेवक करा हे करा ते करा, पण ते बळबळ उलटी भाषा करतात, म्हणजे आपण त्यांना चांगला सांगायला गेलो कधी उलटी भाषा करतात, म्हणजे कोणत्या पद्धतीने वागायचं त्यांच्याशी आपण? विकेश दीपक गायकवाड, मी मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून काम बघतोय, मी पूर्ण लेखी अर्ज केलेले, याचे फोटो पण काढून दिले, सगळ्या घाणीचे फोटो काढले, तरी पण नगरपालिका याची दखल काही घेत नाही। आज आम्हाला 2 वर्ष व्हायला आले या त्रासापासून, भरपूर त्रास आहे, म्हणजे कधी पण अर्ज केला तरी पण ते का अर्जाचं आम्हाला काही हे ना आले नाही, कारण लहान मुलांना जाण्यासाठी पण वाट नाही इकडे, आणि मच्छराने मुले तर पूर्ण वाडा आमचा हे झालेला आहे, कारण प्रत्येक घरामध्ये आजार निर्माण झालेला आहे या घाणीमुळे, तर या घाणीचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे। नगरपालिका रोज कचरा उचलत नाही, नगरसेवक तेथे लक्ष देत नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे। नगरसेवक काही दखल घेत नाही इकडची, त्याकरिता आम्ही सगळ्या वाड्यातल्या लोकांनी सह्या करून नगरपालिकेत अर्ज केलेला आहे, त्या अर्जाचा अजूनपर्यंत मला काही आलेलं नाही। कॅमेरामॅन विजय मोरेसह रूपा काळे, बदलापूर विकास।
शनिवारी दुपारी 3 वाजता विनायक संगीत विद्यालयाचा गुरु पौर्णिमा महोत्सव काड्डरे हॉल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सौ सायली तळवळकर व पुण्याचे प्रसिद्ध सोलो तबलावादक पंडित विजय घाटे यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. तसेच या कार्यक्रमात नगरसेवक श्रीधर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या या सादरीकरणाला संगीत रसिकांची पसंती मिळाली. रोहित प्रभुदेसाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नमस्कार, आज आपण आलो आहोत काटदरे हॉल येथे विनायक संगीत विद्यालयातर्फे गुरु पौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. तर इथे सायली तळवळकर व विजय घाटे यांनी आपल्या कलेचं सादरीकरण केलंय. तर इथले विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या उत्साहाने आपल्या कलेचं सादरीकरण केलंय. काळे, बदलापूर विकास. बदलापूर विकास हे दैनिक आजपर्यंत आम्ही वाचत आलो आहे. त्याच्यात बदलापूरच्या विविध समस्या, विविध नेत्यांचे कार्यक्रम, चांगले कार्यक्रम, वाईट कार्यक्रम, किंवा त्यांच्यावर बिंधास्तपणे ओढलेले ताशेरे हे आम्ही बघत आलो आहे. आणि त्यामुळे आज बदलापूर विकास दैनिकाने बदलापूर विकास हे चॅनल चालू केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. त्यांना पुढे त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ कामत आणि त्यांचे चिरंजीव पत्रकार महेश कामत
हे गेले 2-3 वर्षापासून कुळगाव बदलापूर शहरामध्ये बदलापूर विकास नावाचे एक वृत्तपत्र चालवतात. सातत्याने एखादं वृत्तपत्र चालवणं किती अवघड गोष्ट असते. अशाही परिस्थितीमध्ये कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी बदलापूर विकास नावाचं वृत्तपत्र कार्यरत आहे. त्याचीच पुढची आवृत्ती म्हणून या ठिकाणी ह्या बदलापूर विकास चॅनलचा या ठिकाणी शुभारंभ कुळगाव बदलापूर शहरामध्ये होतोय. त्याच्यामुळे कुळगाव बदलापूर शहरातील समस्या या ठिकाणी प्रशासनाला सांगणं, नगरपालिकेला सांगणं, शासनाकडे त्याचा पाठपुरावा करणं कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांना अतिशय सोयीचं होणार आहे. खरे तर जगन्नाथ कामत आणि त्यांचे चिरंजीव महेश कामत आणि त्यांची सर्व टीम यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा याची खरी जाण या ठिकाणी महेश कामत आणि त्यांच्या वडिलांना आहे. त्याच्यामुळे यांनी हे चॅनल चालू केलेलं, त्याबद्दल कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांच्या वतीने मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. आणि त्यांचं या चॅनलचं रूपांतर उद्या सॅटेलाईट चॅनलमध्ये व्हावं अशी या ठिकाणी माझी विनंती आहे. कारण कुळगाव बदलापूर शहरातील हे एकमेव चॅनल असं आहे की ज्या नागरिकांच्या समस्या या ठिकाणी मांडणार आहे. आणि या ठिकाणी त्यांनी भविष्यामध्ये अनेक उपक्रम या बदलापूर विकास चॅनलच्या माध्यमातून राबवावेत. लोकांना एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करून घ्यावा आणि भविष्यात त्यांची जास्तीत जास्त प्रगती व्हावी. कुळगाव बदलापूर शहराच्या विकासासाठी काम करणारा हा बदलापूर विकास चॅनल आहे अशी या ठिकाणी आमची धारणा आहे. आणि त्यामुळे या चॅनलला आम्ही सर्व प्रकारे तन मन धन अर्पण करून या ठिकाणी या चॅनलच्या वृद्धीसाठी निश्चित प्रयत्न करू अशी या ठिकाणी मी कुळगाव बदलापूर इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो आणि त्यांना मनापासून या ठिकाणी या चॅनलच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देतो. बदलापूर विकास या वृत्तपत्राने जे नवीन न्यूज चॅनल चालू केलेलं आहे त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि येणाऱ्या काळात ते कुळगाव बदलापूर शहराच्या ज्या समस्या आहेत त्या दृकश्राव्य माध्यमातून मांडतील आणि या शहरातल्या समस्यांना न्याय देतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांच्या या नवीन माध्यमाला. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.